नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय इयत्ता 10वी सेतू अभ्यासक्रम दिवस 26वा. बघतोय मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण दिवस 25व्या पर्यंतच्या सगळ्या व्हिडिओ बघितलेल्या आहेत. त्या अगोदरच्या सगळ्या व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले, त्या एका लिंकवर क्लिक करून तुम्ही मागील सर्व सेतू अभ्यासक्रमाच्या व्हिडिओ बघू शकता मित्रांनो, या व्हिडिओच्या खालच्या लिंकवर क्लिक करून. ओके, आता आपण 26वा दिवस जो आहे तो सुरू करू. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा जो 26व्या दिवसाचा स्वाध्याय आहे त्याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, की एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवून आपल्याला काय करायचं आहे, एका चलाची किंमत जी आहे ती दुसऱ्या चलाच्या रूपामध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि ते समीकरण सोडवायचं आहे. एकूण 4 समीकरणं आहेत ती आपल्याला सोडवायची आहेत. कशी सोडवायची ती बघू. ओके, या हे बघा, आता पहिलं जे आपल्याकडे एक्झाम्पल आहे, आता मी पहिलं एक्झाम्पल घेतो या ठिकाणी, 3x + 2y = 8 याला आपण नंबर 1 द्या आणि दुसरा जो आहे x + 2y = 4 याला नंबर 2 द्या. आता एकच काम करायचं आपण की बाबा समीकरण जे आपल्याकडे 2 आहे त्याच्यामधले कुठल्या तरी एका समीकरणाला पकडा, शक्यतो अशा समीकरणाला पकडा की ज्याच्यामध्ये एकटा असेल कोणतरी, कोणतं तरी चल फक्त एकटा असेल. म्हणजे जसं इथे एक्स एकटा आहे ना, त्याची किंमत आपण काढायची, त्याची किंमत एक्सच्या स्वरूपामध्ये घ्यायची या समीकरणाची. कशी बघा, आता बघा समीकरण 2 जर विचार केला, समीकरण 2 जर आपण विचार केला तर इथे काय करा, 1 + 2y = 4 आहे ना, तर एक्सला एका बाजूला ठेवा, 4 आपल्या जागेवर, + 2y = चिन्हाच्या पलीकडे गेले - 2y. म्हणजे ही एक्सची किंमत तुम्ही घेतली अशा स्वरूपामध्ये, बरं का, एक्सची किंमत घेतली. आता काय करायचं माहिती आहे का, एक्सची जी ही किंमत आहे ना 2 तयार केलेली किंमत, नीट लक्ष द्या काय केलं, x + 2y = 4, एक्सला आपल्या जागेवर ठेवलं, 4 आपल्या जागेवर, + 2y पलीकडे गेले - 2y. आता आपण काय केलं की एक्सची जी ही किंमत तयार झाली x = 4 - 2y ती समीकरण 2 घेतले, तिला आता समीकरण 1 ठेवा, समीकरण 2 नाही ठेवायचं, समीकरण 1 ठेवायचं. आणि मग इथं म्हणायचं की बाबा एक्सची ही किंमत जी आहे ती समीकरण एक मध्ये ठेवू. ओके, 2 काढले म्हणून 1 ठेवायची, 1 काढले असती तर तिला 2 ठेवले असते. आता समीकरण 1 काय बाबा, 3x + 2y = 8, 3x + 2y = 8, 3 आता एक्सची किंमत आपली किती, 4 - 2y, इथं लिहा 4 - 2y, + 2y = 8. आता इथं ॲटोमॅटिकली तुमची वायची किंमत निघेल, सगळीकडे वाय आलं ना, आता 3 कंसाला गुणा, 3 + 12 - 3 = 6 म्हणून 6y, + 2y आपल्या जागेवर, + 8 आपल्या जागेवर. आता हे वजा अधिक बाकी, मग 12 - 6 - 2 = 4, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, 4y = 8, 4y आपल्या जागेवर ठेवू, 8 आपल्या जागेवर, हे 12 आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा झाले, इथं लिहिलं - 12. आता - 4y = 8 - 12 तर जात नाही, 12 - 8 = 4, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आलं. आता वाय आपल्या जागेवर, - 4 आपल्या जागेवर, हे - 4 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले - 4, मग y = 4 × 4, - गेलं आणि y = आपल्याकडे 1 आलं, झालं वायची किंमत आली. आता एक्सची किंमत हेच ह्याच्यातून काय, ह्याच्यातून काढणार आहे, x = 4 - 2y आहे, मग x = काय बाबा, 4 - 2y आहे, मग 4 - 2 × y ची किंमत 1 होती, इथं 1 लिहा. ओके, 4 - 2 × 2, 4 × 2 = किती राहिले, 2 राहिले, म्हणजे x = आपल्याकडे 2 आलं आणि y = 1 आहे. चला स्क्रीनशॉट मारून घ्यायचं असेल तर घ्या. आता लगेच आपण दुसरं गणित या ठिकाणी बघूयात मित्रांनो, सगळी गणितं या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे. आता इथं वाटलं असतं तुम्ही या समीकरणाला आहे ना, समीकरण नंबर 3 जर म्हटलं ना तरी चालेल. ओके, समीकरण 3 म्हटलं तरी चालेल आणि इथं लिहायचं की बाबा 3 वगैरे आपण या ठिकाणी लिहू शकतो. ठीक आहे, आता याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, लगेच आपण पुढचा प्रश्न पण बघून घेऊ. प्रश्न क्रमांक पहिला झाला, आता दुसरा बघूया. ठीक आहे, यस मित्रांनो, फक्त पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, बरेच विद्यार्थी नवीन आहेत आपल्या चॅनलवरती, तर चॅनल नसेल सबस्क्राईब केला तर सबस्क्राईब करून टाका, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल आपल्या युट्यूब चॅनलवर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, आता या ठिकाणी पुढचं जे आपलं समीकरण आहे, समीकरण नंबर 2, ही 2 समीकरणं आहेत, x + y = 11, बरं का, पहिला तर झाला, आता दुसरा बघू. समीकरण याला 1 द्या आणि दुसरं काय बाबा, 2x - 3y = 7, हे आपलं समीकरण 2 आहे. ठीक आहे,
समीकरण नीट बघून घ्या, पहिला आहे एक्स अधिक वाय बरोबर अकरा आणि दुसरं आहे दोन एक्स वजा तीन वाय बरोबर सात आहे, ठीक आहे। आता या दोन समीकरणात आपण काय करू शकतो की कुठे सिंगल आहे, इथे सिंगल आहे ह्या पहिल्या समीकरणामध्ये। मग आपण काय करू, समीकरण एक मध्ये जर विचार केला, एक मध्ये बरं का, एक मध्ये काय आहे, एक्स अधिक वाय बरोबर अकरा आहे, अकरा आहे। आपण एक्सला एका बाजूला ठेवू, अकरा एका बाजूला, अधिक एक्स अधिक वाय बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला वजा वाय, मगाच्या सारखंच घ्यायचं। एकतर एक्सला एका बाजूला घ्या नाहीतर वायला एका बाजूला घ्या, कुणाला तरी घ्या, ओके। आता एक्स बरोबर अकरा वजा वाय, याला तुम्ही काय म्हणा, समीकरण तीन म्हणा। आता ही जी किंमत आहे ही एक मधून आणले, कुठून आणले, एक मधून आणले। मग एक मधून आणलेली किंमत कशामध्ये ठेवायची, दोनमध्ये। जर दोन मधून आणले असते तर तिला एक मधून टाकले असते, बरं का। मग एक मधून तयार झालेली किंमत समीकरण दोनमध्ये ठेवायची। मग इथं लिहायचं की बाबा एक्सची किंमत समीकरण दोनमध्ये ठेवू, एक्सची जी ही किंमत आहे तिला आपण समीकरण दोनमध्ये ठेवू, समीकरण दोनमध्ये ठेवू, ठीक आहे। आता आपल्याकडे समीकरण दोन काय आहे, दोन एक्स वजा तीन वाय बरोबर सात, या ठिकाणी लिहू दोन एक्स वजा तीन वाय बरोबर सात। आता दोन गुणिले एक्स, एक्सची किंमत अकरा वजा वाय, इथं लिहू अकरा वजा वाय बरोबर सात। आता अकरा दोन दोनाने या कंसाला गुणा, दोन गुणिले अकरा बावीस झाले, वजा आपल्या जागेवर, दोन गुणिले वाय दोन वाय झाले बरोबर सात आपल्या जागेवर। आता या ठिकाणी हे जे बावीस अधिक आहेत ते आता काय होतील, ते बरोबर बरोबर चिन्हाच्या जर पलीकडे जर गेले, हा एक राहिलं बरं का आपल्याला लिहायचं, सॉरी गडबडीमध्ये आपली एक गोष्ट लिहायची राहिली, वजा तीन वाय लिहायची राहिली। दोन गुणिले एक्सची जी किंमत आहे अकरा वजा वाय, ती आपण अकरा वजा वाय लिहिली आणि हे वजा तीन वाय जशीच्या तशी आणि बरोबर सात आहे, ठीक आहे। आता दोन गुणिले अकरा, अकरा दुने बावीस झाले, वजा दोन गुणिले वाय दोन वाय आणि हे वजा तीन वाय बरोबर आपले सात, ओके। आता बावीस अधिक आहेत ते पलीकडे जातील, पण तत्पूर्वी आपण काय करू, बावीस हे वजा वजा अधिक, दोघांना सारखी चिन्ह, मग काय होणार, दोन समीकरणांची बेरीज, तीन आणि दोन झाले पाच, पाच वाय, इथे वजा आहे म्हणून वजा पाच वाय बरोबर सात। आपल्याला वायची किंमत काढायची, बावीसला म्हणायचं तू जा बाबा पलीकडं, वजा पाच वाय आपल्या जागेवर, सात आपल्या जागेवर, अधिक बावीस बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा बावीस झाले। आता या ठिकाणी आपण काय करू शकतो, हे वजा पाच वाय आपल्या जागेवरती, सातातून बावीस जात नाही, बावीसातून सात गेले आपल्याकडे, या ठिकाणी राहिले पंधरा, वजाचं चिन्ह। आता वाय आपल्या जागेवर ठेवा, वजा पंधरा आपल्या जागेवर, वजा पाच गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले वजा पाच, बरं का। आता वाय बरोबर पाच एके पाच, पाच त्रिक पंधरा, वायची किंमत तीन। आता एक्सची किंमत काढायची, एक्स बरोबर काय, अकरा वजा वाय, मग इथं लिहायचं समीकरण तीन वरून, समीकरण तीन वरून, तीन मध्ये काय बाबा, एक्स बरोबर अकरा वजा वाय, एक्स बरोबर अकरा वजा वाय, एक्सची किंमत अकरा वजा वायची किंमत तीन, अकरातून तीन गेले किती, आठ राहिले, म्हणजे एक्स बरोबर आपल्याकडं आठ आणि वाय बरोबर तीन। तर आता मी बाजूला झालेलो आहे, तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या, यानंतर लगेच आपण पुढचं गणित बघू। आता यानंतर पुढची जी दोन गणित आहे त्याच्यामध्ये बघा, दोन एक्स दोन वाय अधिक पाच एक्स, बघा नीट आपल्याला आता समजून घ्यायचं, या गणितामध्ये थोडीशी मिस्टेक, थोडासा उलट झालेला आहे। इथं पहिला दोन वाय दिलेला आहे, आता इथं कोणालाही पहिलं देऊ द्या कोणालाही दुसरं देऊ द्या आपल्याला काय फरक नाही पडत, आपण आपल्या नियमानुसार जाऊयात, बरं का। आता या ठिकाणी जर आपण पाहिलं इथं काय विषय आहे, आपण इथं एकटा एक्स आहे, आपण समीकरण दोनला घेऊ, ओके। समीकरण दोन वरून, ओके, दोनमध्ये काय, एक्स वजा दोन वाय बरोबर पाच आहेत, ठीक आहे। एक्सला एका जागेवर ठेवू, पाच आपल्या जागेवर, वजा दोन वाय बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक दोन वाय, म्हणजे एक्स बरोबर पाच अधिक दोन वाय। आता ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू, दोन मधून तयार झालेली किंमत समीकरण एक मध्ये ठेवू, बरोबर। एक्सची किंमत जी आहे तिला समीकरण दोन मध्ये नाही तर एक मध्ये ठेवू, एक मध्ये ठेवू। समीकरण एक काय आहे, दोन वाय अधिक पाच एक्स बरोबर तेरा, दोन वाय अधिक पाच एक्स बरोबर तेरा। दोन गुणिले वायची किंमत किती, पाच वजा दोन गुण, हा दोन गुणिले वाय आपल्या जागेवर ठेवा, अधिक पाच गुणिले एक्सची किंमत किती आहे, पाच अधिक दोन वाय, मग एक्सच्या जागेवर आपल्याला पाच अधिक दोन वाय ठेवायचंय, पाच अधिक दोन वाय बरोबर तेरा, दोन वाय आपल्या जागेवर, अधिक पाचचा पाचचा पंचवीस, या पाचाने या सगळ्या कंसाला गुणायचं आणि अधिक पाच दुने दहा म्हणून दहा वाय बरोबर तेरा। आता दोन आणि दहा किती झाले, बारा वाय, दोन आणि दहा किती झाले, बारा वाय,
बरोबर हे 13 आणि 25 चा जर विचार केला तर 13 आपल्या जागेवर अधिक 25 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 25 झाले. आता 12 वाय बरोबर 13 तून 25 काय जात नाही, 25 तून 13 गेले 12 राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह. वाय ची किंमत काढू वजा 12 आपल्या जागेवर हे 12 गुणिले इकडे भागिले 12. मग वाय बरोबर किती 12 एक के 12 वजा आहे म्हणून वजा 1 आले. तर ही झाली वाय ची किंमत वजा 1. आता आपण काय करू एक्स ची किंमत काढू. एक्स ची किंमत काय याला आपण समीकरण किती म्हणणार बाबा 3 म्हणणार. हे जे समीकरण आहे त्याला आपण 3 म्हणू. मग आता काय करू ही जी वाय ची किंमत आहे ती या समीकरण 3 मध्ये ठेवू. ओके इथं म्हणायचं समीकरण 3 वरून काय बाबा 3 वरून एक्स बरोबर 5 अधिक 2 वाय. एक्स बरोबर 5 अधिक 2 वाय. 5 अधिक 2 गुणिले वाय ची किंमत किती वजा 1 आहे. इथं लिहा वजा 1. 5 3 5 आणि 2 1 के 2 वजा आहे म्हणून वजा 2 झाले. इथं आपल्याकडे 2 गुणिले वजा 1 वजा 2 आले आणि 5 2 गेले 3 म्हणजे एक्स बरोबर 3 आणि वाय बरोबर वजा 1. चला याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता आपण लगेच प्रश्न क्रमांक 5 सुरू करूयात. ओके बघा इथं काय समीकरण आहे 5m अधिक 8n बरोबर 9 आणि m अधिक n बरोबर 3. आपण काय करू समीकरण 2 चा विचार करू कारण 2 मध्ये सिंगल सिंगल दिसतात. समीकरण 2 वरून 2 काय आहे m अधिक n बरोबर 3. आपण m ची किंमत काढू m इथं ठेवू 3 आपल्या जागेवर n अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा n झाले. m बरोबर 3 वजा n याला समीकरण नंबर 3 देऊ. ठीक आहे आता ही m ची किंमत समीकरण किती मध्ये ठेवायची 1 मध्ये ठेवायची. किंमत काढले 2 मधून तिला ठेवायचं 1 मध्ये. ठीक आहे मग या ठिकाणी आपण लिहिणार की बाबा m बरोबर m ची किंमत समीकरण कशामध्ये ठेवायची 2 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. ओके समीकरण 1 काय आपल्याकडे 5m अधिक 8n बरोबर 9. मग इथे लिहा 5m अधिक 8n बरोबर 9. 5 गुणिले m ची किंमत टाका 3 वजा n अधिक 8n बरोबर 9. 5ने या कंसाला गुणा 5 3 15 वजा 5 गुणिले n 5n अधिक 8n बरोबर 9 आपल्या जागेवर. आता पुढे आपण काय करणार हे 15 आपल्या जागेवर ठेवणार. वजा अधिक वजा बाकी 8 5 गेले 3 3n बरोबर 9. 15 अधिक पलीकडे गेले वजा 3n बरोबर 9 वजा 15. 3n बरोबर 9 15 जात नाही 15 9 गेले 6 मोठ्या संख्येच्या अगोदर वजा म्हणून वजाचं चिन्ह. आता n बरोबर वजा 6 आपल्या जागेवर हे 3 गुणिले इकडाले भागिले 3 झाले आणि म्हणून आपल्याकडे n बरोबर किती 3 दुने 6 वजा म्हणून वजा 2 आले. अशा प्रकारे n बरोबर वजा 2. आता आपल्याला किंमत कोणाची काढायची m ची. m ची किंमत काढण्यासाठी आपण काय करू समीकरण 3 चा विचार करू. इथं लिहा समीकरण 3 वरून. समीकरण 3 काय आपल्याकडे m बरोबर 3 वजा n. m बरोबर 3 वजा n. 3 वजा n ची किंमत किती वजा 2 आहे. मग इथे लिहा वजा 2. 3 वजा वजा अधिक 2. 3 अधिक 2 किती झाले 5. तर अशा प्रकारे m बरोबर आपल्याकडे 5 येईल n बरोबर वजा 2 येईल. ओके यस स्क्रीनशॉट मारून घ्या मित्रांनो मी बाजूला झालोय. यस मित्रांनो अशा प्रकारे हा आपण 26वा दिवस सुद्धा आज कंप्लीट केलाय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 27वा दिवस आपण पाहणार आहोत. पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके धन्यवाद.